जी ये क्या लिखा हुआ है? ये QR कोड है। नहीं नहीं नहीं, या बाटलीवर असलेला QR कोड या इसमाला महम्मद प्रेषिताच्या नावासारखा दिसला. झालं, त्याने ही ईश्वर निंदा समजून लोक जमा केले आणि बाटलीवरचा कोड काढून नाही टाकला तर व्हॅन जाळण्याचं आवाहन जमावाला केलं. नशिबानं गाडीवाला पळून जाण्यात यशस्वी झाला. पाकिस्तानमध्ये जमावाकडून होणारे हिंसाचार वाढलेत. प्रत्येक वेळी त्याचं मूळ ईश्वरनिंदा असेलच असं नाही, लोकांमध्ये असलेला राग पोलीस आणि न्यायालयाचं कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे असा मोकळेपणानं व्यक्त होतोय. काही वेळा जमावाचे असे हल्ले जीवघेणेही ठरतायत. अलीकडेच एक श्रीलंकेचा नागरिक अशा हल्ल्याचा बळी ठरला. जमावानं त्याच्यावर इस्लाम धर्माचा अनादर केल्याचा ठपका ठेवला आणि लाठ्याकाठ्यानं त्याला मारहाण केली. शेवटी त्याला जाळण्यात आलं. 100+ लोकांना या प्रकरणात अटक झाली. त्यातल्याच एकानं BBC बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. झालं ते चुकीचं होतं असं त्याचंही म्हणणं होतं. मुस्लिम व्यक्ती भावनेच्या भरात लगेच वाहून जाते. हे ईश्वर निंदेचं प्रकरण आहे म्हटलं की त्यांना लगेच राग येतो, पण मला वाटतं अशा घटना घडता कामा नयेत. आम्ही धार्मिक भावनांच्या आहारी जातो, सगळ्यांना चेव चढतो. पाकिस्तानमधली परिस्थिती चिघळतीये आणि ती कशी हाताळायची हे प्रशासनाला कळत नाहीये. 11 वर्षांपूर्वी 2 तरुण भावांचे मृतदेह इथं टांगून ठेवण्यात आले होते, गावकऱ्यांनी त्यापासून धडा घ्यावा म्हणून. मुलांवर दरोडेखोरी आणि खुनाचा आरोप ठेवून जमावानं त्यांची हत्या केली होती. विशेष म्हणजे जमलेल्या गर्दीत 9 पोलीस शिपाई होते आणि त्यांनी जमावाला थांबवण्यासाठी काहीही केलं नाही. मुनीब आणि मुगीस या भावंडांचे एक काका अजूनही इथं राहतात. झाल्या घटनेबद्दल अजूनही त्यांच्या मनात राग आहे. असे जमावाचे हल्ले थांबतच नाहीयेत, कारण कोर्टात दोषींना काहीच शिक्षा होणार नाही असं लोकांना वाटतं. ते बिनधास्त आहेत. फार तर एखाद्या वर्षाची शिक्षा होईल आणि ती शिक्षा भोगली की तुम्ही पुन्हा मोकळेच. याच वृत्तीमुळे आमचा समाज बिघडलाय. पोलिसांच्या मते दोषींना शोधून काढून गुन्ह्यासाठी त्यांना जबाबदार धरणं, शिक्षा करणं हे कठीण आहे. देयर इज अ सिंपल केस ऑफ सम पर्सन हॅज मर्डर्ड अनदर पर्सन. एका माणसाने दुसऱ्याची हत्या केली असेल तर तिचा तपास करणं सोपं आहे, पण जेव्हा एखाद्याची हत्या जमावाकडून होते तेव्हा जमावातल्या प्रत्येकाची भूमिका आणि त्यातला सहभाग निश्चित करावा लागतो. अशा घटना खूप कठीण असतात. पाकिस्तानमध्ये ईश्वर निंदेसाठीची शिक्षा देहदंड ही आहे, या उलट जमावाकडून झालेली हत्या ही गुन्हा स्वरूपातही मोडत नाही. शिवाय समाज मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीतच. हत्येसारखा गुन्हा करणारे लोक गर्दीत लपून बसण्यात यशस्वी होत आहेत हे यात सगळ्यात वाईट आहे.